दिखाएगी और मिडटर्म पोल आने वाले हैं एकनाथ शिंदे को। देखो, नए सरकार ने कल विश्वास मत हासिल किया है, कैसे किया, किस हालात में किया, उसके पीछे कौन सी महाशक्ति काम कर रही थी, ये सब पब्लिक जानती है, देश जानता है। ममता बनर्जी ने भी एक बहुत अच्छा मुद्दा दिया है, आपने कहा होगा, ये जो विधायक है उनको सिर्फ पैसा नहीं मिला है और भी कुछ मिला है, कि और भी कुछ में बहुत बड़ा रहस्य है। और क्या, सूरत में, गुवाहाटी में, गोवा में, मुंबई में 10-11 दिन तक ये लोग घूमते रहे, तो ममता दीदी ने बहुत ही पते की बात कही है, सिर्फ पैसा नहीं मिला है, पैसे के सिवा और भी बहुत कुछ मिला है। तो अब ढूंढते रह जाएंगे लोग, क्या मिला है क्या नहीं मिला है। लेकिन अब नई सरकार महाराष्ट्र में बनी है, तो मुख्यमंत्री हो उप मुख्यमंत्री हो, दोनों ने महाराष्ट्र के हित के लिए काम करना चाहिए, इतना ही मैं कहूँगा। सर, एकनाथ शिंदे जी ने कहा कि 200 सीट लेके आएंगे। सतत पक्षाचंच काम करत होते, आजही पक्षाचंच काम करतायत। गेले 2.5 वर्ष काय होईना, तुम्ही सत्तेत राहिला, त्याच्या आधी राहिला, तेव्हाही हे चार लोक जनाची मनात बदनाम करण्याचा प्रयत्न करताय। ते पक्षाचे निष्ठावान आहेत, आणि उद्धव ठाकरे हे दुधखुळे नाही आहेत, ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत, ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, बरं का। जाणाऱ्यांना फक्त बहाणा हवा असतो, कुछ भी बहाना ढूंढ लेते हैं, जिनको भाग कर जाना है वो एक बहाना ढूंढता है। आप ठीक है, आप चले गए हैं, तो आप बहाने मत बताइए, आप काम करिए। मंत्री हुआ, मंत्री का काम करिए, अभी मंत्री नहीं हो, मुझे मालूम नहीं आप मंत्री रहेंगे या नहीं रहेंगे। सर, आदित्य ठाकरे जी को छोड़ के बाकी 14 MLA जो है आपके साथ, उनको डिस्क्वालिफिकेशन का नोटिस शिंदे कैंप की तरफ से दिया गया है, सर उस पर क्या कहेंगे? ठीक है, देने तो ये एक लीगल प्रोसेस होता है। आदित्य ठाकरे जी को छोड़ कर क्यों, मुझे पता नहीं। वो कह रहे हैं कि बाला साहब की रिस्पेक्ट करते हुए उन्हें नहीं दिया, बाकी सबको, इसलिए। जो 14 है वो भी बाला साहब ठाकरे के ही चेले और शिवसैनिक है। सर, कल एक चीज कालचं भाषण चांगलं झालं असेल, मी दिल्लीला होतो, मी प्रवासात होतो, मी ऐकलं नाही, मी वाचलं आता। मुख्यमंत्री जेव्हा विश्वासदर्शक ठराव जिंकतात तेव्हा त्यांना आपल्या भूमिका मांडाव्या लागतात। मुळात त्यांनी ही राज्याची भूमिका न मांडता मी पक्ष का सोडला याच्यावर ते खुलासे देत होते। नारायण राणेंचं भाषण सुद्धा याच प्रकारचं होतं। अगर नारायण राणे का भाषण आपने सुना होगा, उस वक्त पार्टी छोड़कर गए थे तो विधानसभा में उनका भी स्पीच इससे अलग नहीं था। छगन भुजबळांचं भाषण जर आपण ऐकलं असेल ते सुद्धा ह्याच पद्धतीचं, पक्ष सोडणारा, पक्षाशी प्रतारणा करणारा जेव्हा नेता दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा त्याला अशा प्रकारचे खुलासे करणारं भाषण करावं लागतं, लोकांच्या भावनांना हात घालणारं भाषण करावं लागतं, की माझंच कसं बरोबर आहे आणि माझ्यावरती कसा अन्याय झाला, हे सतत त्यांना वारंवार सांगावं लागतं। त्या पद्धतीनं त्याने एक उत्तम भाषण केलं। चांगली गोष्ट आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी घेतली असेल तर आनंद आहे, हा शेवटी त्यांची लायबिलिटी आहे, त्यांच्याबरोबर लोक गेले, त्याच्यावरती आम्ही कशाकरता उत्तर द्यावं? आम्ही सांगू की आम्ही शिवसेना म्हणून 100 जागा आम्ही निवडून आणू, याची आता ताकद आम्हाला कळलेली आहे। लोकांमध्ये ज्या प्रकारचा उत्साह दिसतोय मला, ज्या प्रकारची प्रेरणा आणि ऊर्जा दिसते, ज्या प्रकारची चीड दिसते, ते पाहता महाराष्ट्रामध्ये शिवसेना
बरं का, ती शंभराच्यावर जागा जिंकेल असं आज मला वातावरण दिसत आहे. कोणी पक्षातून काही आमदार किंवा काही खासदार सोडून गेले किंवा जाणार असतील म्हणून मतदार गेला, शिवसेनेचा सहानुभूतीदार गेला, बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग गेला असं होत नाही. तुम्ही बाळासाहेबांच्या स्मारकावर गेलात किंवा अन्य कुठे गेला, शिवाजी महाराजांच्या चरणी लीन झालात, तरीसुद्धा इतिहासामध्ये आपली नोंद वेगळ्या पद्धतीनं होईल. आपण आपल्या भूमिका वेगळ्या पद्धतीनं पक्षात मांडू शकत होता. आम्ही सगळे आपल्याशी वारंवार चर्चा करत होतो. काही ज्याला कम्युनिकेशन गॅप म्हणतो अशा पद्धतीचं गॅप राहिली असेल तरीही मार्ग निघत होता. आपण जेव्हा बाहेर होता तेव्हाही उद्धव ठाकरे आपल्याशी बोलत होते, आम्ही सगळ्या आमदारांशी बोलत होतो. काल ते एक आमदार गेले तेव्हा आश्चर्यच वाटलं, आदल्या दिवशी रडत होते ते त्यांच्या मतदारसंघात जाऊन. ज्या प्रकारे त्यांचं लोकांनी स्वागत केलं हिंगोलीमध्ये आणि त्यांच्या वेळात अश्रूधारा वाहू लागल्या एक निष्ठावान म्हणून, आता अशा लोकांकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? अशा लोकांना जनता आणि मतदार पुन्हा उभं करणार नाही हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. मी अत्यंत सौम्य भाषेत सांगतो, माझ्या भाषेविषयी फार आक्षेप आहे, पण माझ्या संपूर्ण भाषणामध्ये आपण पाहिलं असेल माझ्या या निवेदनामध्ये मी कोणतं चुकीचं वाक्य बोललो. ये 200 सीट जितने की बात हे नाही दिल्ली वाले कर रहे, यहां क्या होगा? शिवसेना को भी पूरा विश्वास है. कल उद्धव ठाकरे साहब ने कहा है आप अभी मिड टर्म को लीजिए, हम लड़ने के लिए तैयार हैं. क्या आप तैयार हैं? हम तैयार हैं. चलो जनता के बीच जाएंगे, जनता के न्यायालय में जाएंगे. हमको पूरा विश्वास है अगर अभी चुनाव होता है तो 100 से भी ज़्यादा सीटें हम जीत कर विधानसभा में आने की हिम्मत ताकत हमारे में है, क्योंकि हमें मालूम है हम असली है. ये बाला साहब ठाकरे जी की शिवसेना है और किसी की शिवसेना नहीं हो सकती. आप पैसे के बल पर और दिल्ली के सेंट्रल एजेंसी के ताकत पर आप किसी पार्टी को इस देश में, मैं महाराष्ट्र की बात नहीं कर सकता, इस देश में हाईजैक नहीं कर सकते. ममता जी ने जो कहा है ना कि पैसा नहीं मिला है और भी कुछ मिला है, ये और भी कुछ में बहुत बड़ा रहस्य छुपा है और जल्दी वो रहस्य सामने आ जाएगा. कल आदित्य ठाकरे और प्रकाश सुर्वे जी का आमना सामना हुआ, एक कहा कि आपसे उम्मीद है कि आप वापस आएंगे. सर अभी भी हम उम्मीद रखते हैं, अगर किसी को गुमराह कर कर फंसा कर फुसला कर लेके गए तो अभी भी उम्मीद है हमको कि जल्दी ही लोग वापस आ जाएंगे, उनका जो भ्रम है वो दूर हो जाएगा. क्यों नहीं, हमारे लोग हैं ये सब, आ जाएंगे. सुबह का भूला शाम को लौट आए तो उसे भूला नहीं कहते. ये भूले बिखरे जो लोग हैं आ जाएंगे. चलो धन्यवाद. सर सर आज से मतलब हिंदू नहीं होते हैं मतलब भाजपा की युति के लिए आए ऐसे इतना शिंदे मतलब थोड़ा वो बाळासाहेबांची वक्तव्य. बाळासाहेबांबरोबर मी सलग 30 वर्ष काम केलेला माणूस आहे. सामनाचा संपादक म्हणून बोलतो, हा जवळून त्यांच्या चरणाशी बसून 30 वर्ष काम केलं आहे मी. तर बाळासाहेबांची वक्तव्य, बाळासाहेबांच्या भूमिका या सोयीनुसार कोणी सांगू नये. आम्हाला माहिती आहे बाळासाहेब ठाकरे काय होते, नारायण राणे गेल्या तेव्हा बाळासाहेबांची काय भूमिका होती, छगन भुजबळ गेले तेव्हा बाळासाहेबांची काय भूमिका होती, तीच भूमिका आताही त्यांनी ठेवली आहे. मतदानामुळे बेकायदेशीर व्हीप आहे. शिवसेना हा मूळ पक्ष आहे, त्या मूळ पक्षाचा व्हीपच कायदेशीर दृष्ट्या लागू होतो. कोणी जर बाहेर फुटले असतील, त्यांची संख्या किती असो, त्यांच्या व्हीपला कायदेशीर दृष्ट्या घटनेनुसार काही किंमत नाही. जर पीठासीन अधिकारी जे आता बसवले गेलेले आहेत, त्यांनी जर अशा प्रकारे कायद्याची मोडतोड करून आमच्या लोकांवरती कारवाई करण्याचं त्यांनी काय कारण शोधलं, तर त्यांनी आपली वकिलीची सनद आहे ना ती परत करावी, कायदा पाहावा. Okay.